राज्यातील 25 किल्ल्यांवर हॉटेल आणि हेरिटेज बनवण्याचा विचार राज्य सरकार करते आणि तसा निर्णयही सरकारने घेतलाय, पण या निर्णयाला शिवप्रेमी आणि दुर्ग संवर्धक यांच्याकडून तीव्र विरोध होतोय. किल्ले शिवनेरी येथील दुर्ग संवर्धक आणि शिवाजी ट्रेलच्या माध्यमातून ज्यांनी गडकिल्ले संवर्धनाचं काम हाती घेतलंय अशा विनायक खोत यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी साईदीप ढोबळे यांनी, पाहूयात. असेच किल्ले संवर्धन करणारे जुन्नर येथील विनायक खोत हे आपल्या सोबत आहे. शिवाजी ट्रेलच्या माध्यमातून त्यांनी परिसरातले अनेक किल्ले, जे किल्ले आज भुईसपाट होत आहेत, ते किल्ले उभारण्याचं काम ते या ठिकाणी करतात. आणि हा जो निर्णय ज्यावेळेस त्यांच्या कानी आला त्यानंतर त्यांचं अतिशय भावना अशी तीव्र होती. ते स्वतः आपल्यासोबत आहेत. सर, मला सांगा की एक एक दगड जुळवण्यासाठी, एक एक दगड किल्ल्याचा राखण्यासाठी तुम्ही गेले अनेक दिवसापासून प्रयत्न करताय आणि ह्या प्रयत्नांना तुम्हाला नक्कीच कुठेतरी आता कुठेतरी फळ येताना दिसते, आणि हे आता जर फळ येते तर ते फळ तोडायचं काम या ठिकाणी कुठेतरी शासनाकडून केले जात आहे. काय सांगाल याबद्दल, या शासनाच्या निर्णयाबद्दल आपली भूमिका काय आहे? काल जेव्हा खरंच बातमी वाचली आणि अक्षरशः तिळपापड आला, अगदी ज्याला म्हणू की इतका राग आला होता की असा कसा निर्णय छत्रपतींच्या गडकोटांसंदर्भात घेतला जाऊ शकतो. ज्या राजांचं, म्हणजे जगातील एकमेव राजा असा आहे की ज्यांचा जन्म गडावर आहे, ज्यांचा राज्याभिषेक गडावर आहे, ज्यांचा मृत्यू गडावर आहे, आणि जगातला एकमेव राजा की ज्यांनी गडकोटांचा वापर करून गनिमी काव्याच्या गनिमी काव्याच्या माध्यमातून कमीत कमी सैन्यामध्ये मोठमोठ्या प्रचंड संख्येच्या गनिमांना सुद्धा पराभूत केलंय या गडकोटांच्याच माध्यमातून. आणि आज त्या या गडकोटांवर तुमच्या आमच्या पूर्वजांनीच आपलं स्वतःचं रक्त सांडलंय. त्या गडावरच्या प्रत्येक चिऱ्याला विचारा, त्या बुरुजाला विचारा, त्या दरवाज्याला विचारा, त्या प्रत्येक मातीच्या कणाकणाला विचारा. ते ओरडून सांगतील की बाबांनो, छत्रपतींचा पदस्पर्श या पवित्र भूमीला झालेला आहे, मावळ्यांचं म्हणजे तुमच्या आमच्या पूर्वजांचंच रक्त सांडलेलं आहे, आणि त्याची अवस्था आपण हेरिटेज हॉटेलमध्ये किंवा लग्न समारंभासाठी म्हणून आपण जर वापरणार असू, किती मोठं दुर्दैव आहे. मला पुन्हा सांगावं असं वाटतंय की ज्या छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक 1674 साली झाला त्यावेळेस लंडनमधील न्यूजपेपरने बातमी केलेली आहे की द किंग ऑफ इंडिया असा उल्लेख ज्या छत्रपती शिवरायांचा पूर्ण जगभरात होतोय, आणि महाराष्ट्रात आपल्या महाराष्ट्रातले छत्रपती शिवराय असून सुद्धा आज असा निर्णय होतोय. आम्ही यांना मानणारा भारतभरातून आणि जगभरातून असणारी सर्व स्तरातून महाराज या निर्णयाला, आत्ताच्या सरकारच्या या निर्णयाला विरोध होईल, आणि शिवाजी ट्रेल आणि सर्व शिवभक्त निश्चितच या निर्णयाचा निश्चित निषेध करेल, आणि गडकोट वाचवण्यासाठी आमचा जो लढा चालू आहे तो त्याच पद्धतीने चालू राहील. आणि सरकारला आम्ही निश्चितच विनंती करू, नाही विनंती ऐकली तर आम्ही शेवटी नाईलाज असतो, आम्हाला पुढचं पाऊलसुद्धा उचलावं लागेल, तरी मला वाटतं महाराष्ट्र मागं हटणार नाही, कारण हा जनतेचा एक संवेदनशील असा. बरोबर, जनतेचा संवेदनशील हा विषय आहे, आणि खरोखर शासनाने कुठल्याही परिस्थितीमध्ये हा निर्णय मागे घ्यावा, कारण ज्या किल्ल्यावरती शिवरायांच्या प्रत्येक मावळ्याचा एक एक रक्ताचा थेंब त्या ठिकाणी पडलेला आहे, आणि त्या रक्ताच्या थेंबातून हे किल्ले उभे राहिले आहेत. आणि खरोखर ह्या किल्ल्यांचा वापर जर अशा पद्धतीने झाला तर येणाऱ्या जी समोर येणारी जी पिढी आहे त्यांनी किल्ल्यांचा इतिहास कशा पद्धतीने पाहावा, की फक्त किल्ल्यांची माहिती ही पुस्तकात वाचावी, हाच प्रश्न या निमित्तानं समोर येत आहे. साईदीप ढोबळे, AM न्यूज, जुन्नर, पुणे.